विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 7वा विषय गणित यामधील सराव संच 13 सोडवणार आहोत. प्रश्न पहा, लसावी काढा. पहिलं उदाहरण आहे 12 15. 12 व 15 या दोन संख्यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. प्रथम 12 चे अवयव पाडून घेऊ. 12 ला 2 ने भाग जाईल, 6 चे अवयव पाडू, 2 गुणिले 3. 15 चे अवयव पाडू, 3 ने भाग जाईल, 3 5 15. आता याच्यामध्ये पहा, 2 ही संख्या जास्तीत जास्त 2 वेळा आहे, म्हणजे 12 मध्ये 2 ही संख्या 2 वेळा आहे. तसेच 3 व 5 या संख्या प्रत्येकी 1 वेळा आहेत, म्हणून लसावी बरोबर 2 ही संख्या जास्तीत जास्त 2 वेळा आहे म्हणून ती तशीच लिहिली. 3 ही संख्या 1 वेळा आहे, जास्तीत जास्त 1 वेळा आहे, आणि 5 ही संख्या सुद्धा जास्तीत जास्त 1 वेळा आहे. पहा, या ठिकाणी उत्तर येईल 2 दुणे 4, 4 3 12, 12 5 60. या दोन संख्यांचा लसावी 60 आला. दुसरं उदाहरण पहा, 6 8 10. 6 चे अवयव 2 गुणिले 3, 8 चे अवयव 2 गुणिले 4, पुन्हा 4 चे अवयव पाडू, 2 गुणिले 2. त्यानंतर 10 चे अवयव 2 ने भाग जाईल, 2 गुणिले 5, हे 10 चे अवयव झाले. यानंतर 2 ही संख्या जास्तीत जास्त 3 वेळा आहे म्हणून लसावी बरोबर 2 ही संख्या जास्तीत जास्त 3 वेळा आहे. त्यानंतर 3 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आहे, आणि 5 ही संख्यासुद्धा जास्तीत जास्त 1 वेळा आहे. या सर्वांचा गुणाकार करून घेऊ. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 3 24, 24 5 120. या 3 संख्यांचा लसावी 120 आला. त्यानंतर पुढील उदाहरण पाहू. 18 व 32 या संख्या आहेत. 18 चे अवयव पाडू, 18 ला 2 ने भाग जाईल, 2 गुणिले 9 बरोबर 18. परत 9 चे अवयव पाडू, 3 गुणिले 3, 32 बरोबर 2 ने भाग जाईल, 2 गुणिले 16. 16 ला 2 ने भाग जाईल, 2 8 16. परत 8 ला 2 ने भाग जाईल, 2 गुणिले 4. चारला दोन ने भाग जाईल, 2 गुणिले 2. 32 चेही अवयव आपण या ठिकाणी पाडून घेतलेले आहेत. त्यानंतर पहा, 2 ही संख्या 32 मध्ये 5 वेळा आलेली आहे, म्हणजे 2 ही संख्या जास्तीत जास्त 5 वेळा आलेली आहे, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. हे तसंच या ठिकाणी आपण लिहू. त्यानंतर 3 ही संख्या जास्तीत जास्त 2 वेळा आलेली आहे. या सर्वांचा गुणाकार केल्यानंतर
पहा 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 दुने 36, 36 दुने 72, 72 दुने 144, आणि 144 दुने 288 लसावी 288 आला. त्यानंतर पुढील उदाहरण पाहू. दहा 15 20 या 3 संख्या आहेत. 10 चे अवयव 2 गुणिले 5, 15 चे अवयव 3 गुणिले 5, 20 चे अवयव 10 चे अवयव पाडू 2 गुणिले 2 गुणिले 5, म्हणजे 20 चे अवयव आले 2 गुणिले 2 गुणिले 5. लसावी बरोबर 2 हा अंक, 2 ही संख्या 20 मध्ये जास्तीत जास्त 2 वेळा आलेली आहे, म्हणजे 2 गुणिले 2. 5 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आलेली आहे, आणि 3 ही संख्या जास्तीत जास्त 1 वेळा आलेली आहे. बे 2 दुने 4, 4 5 20, 20 त्रिक 60, लसाव्याला 60. पुढचं उदाहरण पाहू. 45 86, 45 चा अवयव 3 ने भाग जाईल. 3 1 3, 3 5 15, 15 चा अवयव 3 गुणिले 5, 86 चा अवयव 2 ने भाग जाईल, 43 चा भाग बसेल, 43 गुणिले 2. 43 ही मूळ संख्या आहे, त्याला अजून कुठल्याही संख्येने भाग जात नाही. लसावी बरोबर 3 ही संख्या जास्तीत जास्त 2 वेळा आलेली आहे, म्हणून 3 गुणिले 3. 5 ही संख्या 1 वेळा आलेली आहे, तसेच 2 ही संख्या सुद्धा 1 वेळा आलेली आहे, आणि 43 ही संख्या सुद्धा 1 वेळा आलेली आहे. या सर्वांचा गुणाकार आपण केला, या सर्वांचा गुणाकार केल्यानंतर तो येईल 3870. या ठिकाणी एक लक्षात घ्या, 45 व 86 या 2 संख्यांच्या मूळ अवयवांचा जर विचार केला तर एकही असा मूळ अवयव नाही जो या दोन्हींमध्ये सामायिक आहे, म्हणून या 2 संख्या परस्परांच्या सहमूळ संख्या आहेत. त्यामुळे नियमानुसार सहमूळ संख्यांचा ज्यावेळेस आपण लसावी काढतो त्यावेळेस त्या संख्यांचा लसावी म्हणजेच त्या 2 संख्यांचा गुणाकार असतो. म्हणजे पुढचं उदाहरण पहा, 15 30 90. आता हा या 3 संख्यांचा लसावी आपण उभ्या मांडणीने करून पाहू. 3 ही संख्येला 5 ने भाग जाईल, 5 3 15, 5 6 30, 5 1 5, 5 8 40. यानंतर पहा, याला 3 ने भाग जाईल, 3 1 3, 3 2 6, 3 6 18. यामधील 2 व 6 या 2 संख्याला 2 ने भाग जाईल. 1 ला भाग जाणार नाही म्हणून ही 1 ही संख्या तशीच लिहू.
बे के बे बेत्रिक सहा, लसावी बरोबर, पाच गुणिले तीन गुणिले दोन गुणिले तीन, 5 त्रिक 15, 15 दुणे 30, 30 त्रिक 90, या 3 संख्यांचा लसावी आला 90. यापुढील उदाहरण पहा, 105, 195 या 2 संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. एकशे पाच आणि 195ला 3 ने भाग जाईल, 3 त्रिक 9, 3 5 15, 3 6 18, 3 5 15, यानंतर 35 व 65ला 5 ने भाग जाईल, 5 7 35, 5 1 5, 5 3 15, 7 व 13 ह्या मूळ संख्या आहेत. दोन्हीपैकी एकाही संख्येला इतर कोणत्या संख्येने भाग जाणार नाही, लसावी काढू. म्हणून तीन गुणिले पाच गुणिले 7 गुणिले 13, गुणाकार करून पहा, हा गुणाकार येईल 1365. पुढील उदाहरण पहा, 12 15 45, 12 15 45 या 3 संख्यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. तिन्ही संख्याला 3 ने भाग जाईल, 3 चौक 12, 3 5 15, 3 1 3, 3 5 15. आता या संख्यामध्ये पहा, 5 आणि 15ला 5 ने भाग जाईल, 5 ने 4ला भाग जाणार नाही, म्हणून 4 या ठिकाणी तसंच लिहू, 4ला आपण भाग घालणारच नाहीत. 5 ने 5ला भाग घातल्यानंतर भागाकार येईल 1, 5 ने 15ला भागल्यानंतर भागाकार येईल 3. या ठिकाणी पाहता 4 आहे, 4ला 2 ने भाग जाईल, 2 दुणे 4, 1ला भाग घालायचा नाही आपल्याला, 3 3 सुद्धा 2च्या पाड्यात नाही, म्हणून 3लाही भाग घालणार नाहीत आपण, 3 हे तसंच लिहू, लसावी काढू. म्हणून लसावी बरोबर 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. तीन पाचे 15, 15 दुणे 30, 30 दुणे 60, 60 त्रिक 180, लसावी आला 180. पुढील उदाहरण पहा, 63 81, 2 संख्याला 9 ने भाग जाईल. त्या अगोदर आपण मूळ संख्या कोणत्या मूळ संख्येने भाग जाईल ते पाहू. 3 ने भाग जाईल, 3 दुणे 6, 3 1 3,
तीन दुने सहा, तीन साते एकवीस, परत तीन ने भाग जाईल, तीन साते एकवीस, तीन नवे सत्तावीस, सात आणि नऊ मधील नऊला तीन ने भाग जाईल, तीन ने सातला भाग घातल्यावर भाग बसणार नाही, कारण सात ही मूळ संख्या आहे, सातला सातला आपल्याला भागायचं नाही, सात तसंच घेऊ। तीन ने नऊला भाग घातल्यानंतर भागाकार येईल तीन, म्हणून लसावी बरोबर। तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले सात गुणिले तीन। या सर्व संख्यांचा गुणाकार केल्यानंतर गुणाकार येईल 567। 63 व 81 या दोन संख्यांचा लसावी 567 आला। यापुढील उदाहरण पहा, 18, 36, 27 या तीन संख्यांचा लसावी काढायचा आहे। 18, 36, 27 या तीनही संख्येला तीन ने भाग जाईल, तीन सहा 18, तीन एक तीन, तीन दुने सहा आणि तीन नवे 27, परत तीन ने भाग जाईल, तीन दुने सहा, तीन चौक 12, तीन त्रिक 9, दोन व चारला दोन ने भाग जाईल, बे एक बे, बे दुने 4, तीनला भाग घालायचा नाही कारण दोनच्या पाड्यामध्ये तीन नाही, म्हणून तीन तसंच लिहू आपण। म्हणून लसावी बरोबर 3 × 3 × 2 × 2 × 3। तीन त्रिक 9, 9 × 2 = 18, 18 × 2 = 36 आणि 36 × 3 = 108, लसावी 108 आला। तर अशा रीतीने सराव संच 13 मधील पहिल्या प्रश्नातील सर्व उदाहरणं आपण सोडवलेली आहेत। धन्यवाद।